रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा भंडारा व जिल्हा मत्स्यव्यवसाय विभाग भंडारा तसेच नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने 29 जूनला भंडारा जिल्ह्यातील कोकणागड येथे मत्स्य व्यावसायिकांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे सहायक कार्यक्रम अधिकारी धम्मदीप कोंडाने व रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा प्रतिनिधी राहुल मेश्राम यांनी केले व राहुल मेश्राम यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमांबद्दल मत्स्य व्यावसायिकांना माहिती दिली. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून मत्स्य व्यवसाय विभागाचे चांदेवर उपस्थित होते. त्यांनी या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून कोकणागड गावातील मत्स्य बांधवांना मत्स्य बीज उत्पादन, मत्स्यांचे संगोपन, गोड्या पाण्याला तलावाचे व्यवस्थापन, मत्स्य व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणी व उपाय, मत्स्यांच्या विविध जाती याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. 49 मत्स्य व्यावसायिकांनी या कार्यक्रमाचा श्रम घेतला. गावकऱ्यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या या मार्गदर्शन शिबिराचा फायदा त्यांना होईल असे सुचविले व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मत्स्य व्यावसायिकांना मार्गदर्शन मिळू शकते याबद्दल देखील सांगितले. नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र भंडारा येथील व्यवस्थापक रंजना खोब्रागडे, अरुणा बांते, मंजू बोंद्रे, सहयोगिनी यांनी मोलाचा सहयोग दिला. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, भंडारा.